आता चांगलं असं शिजत आहे, बघू शकताय मस्त. आणि इकडं बघा तरी पण सुटलेली आहे, काळा मसाला घातल्यामुळे ना मस्त असं हे काळा रस्सा तयार झालेला आहे, चिकन रस्सा. आता आपण हे खाली काढून घेऊया. खाली ठेवलं तरी पण चांगलं असं उकळ्यात आहे, हे मातीचं भांडं असल्यामुळं शिजतंय. तर मंडळी ह्या बघा इकडं मस्तपैकी नाही, एकदम कमी वेळात चुलीवर मातीच्या भांड्यातलं का नाही मस्तपैकी आपल्या घरच्या काळा मसाल्यात बनलेली ही एक काळा रस्सा आहे, त्यामुळं का नाही ह्या इकडं बघू शकताय अशी काही तर्री आल्या का नाही. हा हा मंडळी असं चिकन तिथंच ठेवावं आणि रस्सा तसंच दोन वाट्या प्यावं असं हे चिकन झालेलं आहे, असं हे रस्सा झालेला आहे. या इकडं तुम्हाला मी दाखवतो असं आहे मंडळी काळं चिकन रस्सा करबर ने कसं आलंय तर्री आहे की नाही, आणि जाडजुडे एकदम रस्सा झालंय. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही. आज आपल्या घरात असणारा एक मस्तपैकी चिकनचा भेद आणि ते नेमकं काय असणार आहे तुम्हाला सांगतो बघा. आपला एक मित्र आहे नगर जिल्ह्यामध्ये का नाही विळद म्हणून एक गाव आहे, त्या गावातला आपला एक मित्र आहे, तो कमेंट केला होता बघा दादा वहिनी म्हणला एकदा मस्तपैकी काळा मसाल्यातलं झणझणीत असं चिकन रस्सा बनवा की म्हणला, अरारा म्हणलं खतरनाकच सुचवलायस की म्हणलं. आज मंडळी का नाही त्या दोस्तासाठीच असं नाही पण सगळ्यांसाठीच का नाही मस्तपैकी झणझणीत असं काळा मसाल्यातलं चिकन रस्सा असणार आहे, त्यामुळं बेत कसं झकास होणार आहे, त्यामुळं करूयात सुरुवात आता ह्या रेसिपीला. तर आज आपण बनवणार आहोत काळा चिकन रस्सा. तर काळा चिकन रस्सा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा आता आपण इकडं चिकन घेतलेलं आहे, चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडं आपण बघू शकताय इकडं मी लसूण आहे ना थोडंसं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडं आपण लसूण आणि आलं ते पण घेतलेले आहे आणि इकडं कांदा आहे ना असं चार भाग करून घेतलेले आहे, चिरून घेतलेले आहे, खोबरं घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, तीळ, दणे, लवंग, दालचिनी, मिरं घेतलेले आहे आणि इकडं आपण मोठं मीठ घेतलेले आहे, आपलं घरचं काळा मसाला घेतलेले आहे आणि इकडं हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे. बघा आता आपण हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं ना त्यामध्ये आपण घालूया हळद पावडर, हे आपलं घरचं हळद पावडर आहे, कोणाला लागलं तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता, देशी हळद पावडर आहे. आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ, मोठं मीठ घालायचं चांगलंच, आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया, सगळीकडे हळद मीठ लागायला पाहिजे. बघा आता आपण सगळीकडे हळद मीठ लावून घेतलेले आहे, आता आपण हे बाजूला ठेवूया. आणि इकडे बघा आपण चुलीत आहे ना आपण झाळ करून घेतलेलेच आहे आणि आपल्याला चुलीत आहे ना इकडे आपण एक कांदा आणि खोबरं घेतलं होतं ना आपण कांदा आहे ना चुलीत घालूया म्हणजे चांगलं असं आहे ना भाजला जाईल आणि खोबरे तर मी बाजूला ठेवते इथंच. आणि आपण इकडे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे, आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आहे ना आपण तेल घालूया, तेल घालते बघा आता आपण तेल आहे ना थोडंसं आपण गरम करून घेऊया. बघा तेल गरम झालेले आहे, आता आपण ह्यामध्ये इकडं आपण लसूण बारीक करून घेतलं ते घालूया आणि चांगलंसं आपल्याला आहे ना हे तेल तेलामध्ये लसूण परतून घ्यायचं आहे, तेलाचं फोडणी दिल्यामुळं ना चिकनला पण चांगलंच चव उतरते, थोडंसं आपण हे लसूण ह्या परतून घेऊया. हे बघा आता लसूणसुद्धा आहे ना चांगलंसं परतलेले आहे, आता आपण ह्यामध्ये घालूया हे चिकनला आपण हळद मीठ लावून घेतलं तर ते घालूया. बघा आता आपण चिकन आहे ना चांगलंसं एकजीव करून घेऊया. आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे, पूर्णच आपल्याला ना सगळे एकजीव करून घ्यायचं. आता आपण आहे ना ह्याच्यावरती आपण ताट ठेवूया, झाकण ठेवायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला पाणी घालायचं म्हणजे आपल्याला पाणी ना गरम करूनच आहे ना हे रस्सामध्ये घालायचं आहे, त्यासाठी इकडं पाणी आहे ना पाणी घालते म्हणजे चिकनला आहे ना मीठ घातल्यामुळं पाणी सुटते आणि तिकडं ते पाणी सुटेपर्यंत हे पण पाणी आहे ना गरम होतं आहे, त्यासाठी आपण इकडं पाणी घातलेले आहे, तर आपण चांगलंसं शिजवून घेऊया. आता चिकनला पाणी सुटेपर्यंत आहे ना आपण हे खोबरं आणि कांदा चुलीत घातलं होतं ना तुम्ही बघू शकताय कांदा खोबरं आहे ना चांगलंसं खरपूस होऊपर्यंत आहे ना मी भाजून घेतलेले आहे, आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि कांदा भाजले का बघूया. हे बघा आता कांदासुद्धा आहे ना चांगलंसं भाजलेले आहे बघू शकताय गरम आहे,
आणि कांदा सुद्धा आहे ना आपण थोडंसं गार करून घेऊया. गार झाल्यावर आपल्याला बारीक करून घ्यायचं. हे बघा आपण इकडं कलवता घेतलेले आहे. कलवत्यात आहे ना आपण इकडं सगळं खडे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. धने, तीळ, जिरं आणि लवंग, दालचिनी, मिरं आपण हे तर कलवत्यात घालूया. आता सगळं आहे ना खडे मसाला कलवत्यात घातलेले आहे. आता आपण आहे ना चांगलं असे थोडंसं आपण बारीक करून घेऊया. बारीक झालं की आपल्याला आहे ना ह्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण वगैरे सगळं घालून आहे ना आपल्याला परत हे बारीक करून घ्यायचं आहे. मी ते काय धने, तीळ वगैरे भाजून घेतलं नाही, कच्चेच घातलेले आहे. थोडंसं अगोदर मी बारीक करून घेते. आणि काय होतं आहे त्यामध्ये आपण सगळं ना आलं लसूण वगैरे घातल्यामुळं ना ते ओलसर होतं आहे आणि बारीक होत नाही धने वगैरे. त्यामुळं अगोदर आपल्याला थोडंसं खडे मसाले असं बारीक करून घ्यायचं, मगच आपल्याला त्यामध्ये आहे ना सगळं कांदा, खोबरं वगैरे घालून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं ना एकसारखंच आहे ना मसाला बारीक तयार होतं. हे बघा आता आपण सगळं धने, तीळ वगैरे ना थोडंफार बारीक करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये घालूया आपण इकडं खोबरं आहे ना हे भाजून घेत होतं ना ते घालायचं. कांदा घालूया, आलं लसूण, मी थोडंसं आपण कोथिंबीर पण घालूया आणि चांगलंसं आपल्याला आता हे बारीक करून घ्यायचं सगळे खडे मसाला बरोबर. असं आपल्याला मसाला आहे ना पूर्ण असं आहे ना हे कलवत्यात बारीक करून घ्यायचं. एकसारखंच आहे ना सगळं बारीक होतं. बघा आता आपण कलबत्यात आहे ना पूर्ण असं आहे ना थोडंसं पाणी घालून आहे ना हे मसाल्यामध्ये पूर्णसं बारीक करून घेतलेले आहे. मसाला चांगलं असं आहे ना मसालासुद्धा बारीक झालेले आहे. आता आपण हे मसाला आहे ना कलबत्यातला आपण काढून घेऊया. हे बघा आता 10 मिनटं झालेले आहे. आता आपण चिकनला पाणी वगैरे सुटले का नाही बघूया, झाकण काढूया. बघा आता आपण ताटामध्ये पाणी ठेवलं होतं ना पाणीसुद्धा चांगलंसं गरम झालेले आहे. काढून घेते हे तुम्ही बघू शकताय चिकनला मस्त आहे ना पाणी सुटलेले आहे. आणि मीठ घातल्यामुळं ना पाणी सुटतं आहे आणि त्याच पाण्यामध्ये निमारदा चिकन आहे ना शिजला जातो बघू शकता. आणि चिकनचं कलरसुद्धा आहे ना बदललेले आहे तर तुम्हाला मी दाखवते चिकन कितीपर्यंत शिजले. हे बघा आता चिकन आहे ना चांगलंच शिजलेले आहे. आणि आता आपण हे वरती पाणी ठेवलं होतं ना ताटामध्ये ते चिकनमध्ये घालूया. अजून एक आपण 5 मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता आपण परत ताट ठेवलेले आहे. परत आपल्याला ताटामध्ये आहे ना पाणी घालायचं आहे. आपल्याला रस्सा किती पाहिजे ना तेवढं आपल्याला असं पाणी गरम करूनच आहे ना आपल्याला पाणी घालायचं आहे. अजिबात आहे ना चिकन रस्साला गार पाणी वापरायचं नाही, गरम पाणीच वापरायचं. हे सुद्धा आपण पाणी ना गरम करून घेऊया तोपर्यंत चिकन पण शिजेल. आता ताटामधलं पाणी आहे ना परत गरम झालेले आहे. आता आपण आहे ना ह्यामध्येच आपण पाणी घालूया. बघा आता मस्त चिकन तर आहे ना शिजलेले आहे. बघा आता चिकन तर मस्त शिजलेले आहे पूर्णपणे आहे ना चिकन मऊ झालेले आहे बघू शकते. तुटते म्हटल्यावर आपण ओळखायचं चिकन चांगलं असं शिजलेले आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. आणि असं आपण आळणीतनं पाणी वगैरे असतं आहे ना लहान मुलांना वगैरे द्यायचं प्यायला आवडीनं पितात. आणि सध्या तर थंडीचा दिवस आहे त्यामुळं मस्त गरमागरम दिले की सर्दी खोकला वगैरे ना कमी होऊ शकते. त्यामुळं असं आपण गरमागरम द्यायचं. ह्याच्यावरती थोडंसं काळा मिरं असतं ना त्याचं पावडर घालून आहे ना त्यांना प्यायला द्यायचं. मस्तच लागतो थंडीच्या दिवसात. आता आपण ह्यातलं सगळं काढून घेऊया. आपल्याला ह्यातच आहे ना रस्सा बनवायचं. बघा आता आपण आळणी चिकन आहे ना हे काढून घेतलेले आहे. आता आपल्याला रस्सा बनवायचा, त्यासाठी आपण इकडे मातीचं भांडं आहे ना आपण परत चुलीवरती ठेवूया. आणि ह्यामध्ये आहे ना मी परत तेल घालते. परत तेल घातलेले आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया. बघा आता तेल गरम झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये ना मसाला घालूया. चांगलं असं आपल्याला ना ह्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं. पूर्ण लसूण असं कच्चेपणा जाऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. आता मसाला सुद्धा चांगलंसं परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं काळा मसाला.
अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेला ढंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे, काळा मसाला, मस्त स्वादिष्ट असं झणझणीत आहे ना हे मसाला आहे. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दोन्ही पदार्थाने मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण हे मसाल्याला काही होत नाही. आणि आहे ना तुम्ही पण हे मसाला घेऊन एकदा बघा, तुम्हाला पण हे मसाला आहे ना नक्की आवडेल. आणि उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया. आता मसाला चांगलंच परतलेले आहे तर मी काळा मसाला घालते. हे तुमच्या ऑडियोनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट हवं असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय. आता चांगलं असं आहे ना मसाला आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. बघा आता मसालासुद्धा चांगलासा परतलेला आहे आणि इकडं आपण हे आळवणी काढून घेतलं होतं ना ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. बघा आता सगळं गाठलेलं आहे चिकन वगैरे. अजून तुम्हाला रस्सा हवा असेल ना अजून तुम्ही पाणी ह्यामध्ये वाढवू शकताय. आणि आपण चिकन शिजवून घेताना मीठ गाठलेलंच आहे त्यामुळे आता आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरता. आणि चांगलंच आपण हे शिजवून घेऊया. हे बघा आता 10 मिनटं झालेले आहे, रस्सा मस्त शिजत आहे. बघा आता चांगलंसा शिजत आहे बघू शकताय मस्त. आणि इकडं बघा तरी पण सुटलेली आहे. शिजते म्हटल्यावर आहे ना ते तरी दिसत नाही. नंतर तुम्ही खाली ठेवला ना मस्त तरी पण चांगलंसं आलेले आहे. आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय. काळा मसाला घातल्यामुळं ना मस्त असं हे काळा रस्सा तयार झालेला आहे चिकन रस्सा. आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा आता आपण हे खाली काढून घेऊया. हे बघा मातीचं भांडं असल्यामुळं ना खाली ठेवलं तरी पण चांगलंसं उकळं येत आहे. हे मातीचं भांडं असल्यामुळं शिजतं आणि दुसऱ्या भांडीमध्ये तुम्ही बघू शकताय कुठल्याही भांडीमध्ये ना असं शिजत नाही खाली ठेवल्यावर. पण हे मातीचं भांडं असल्यामुळं ना खाली ठेवलं तरी पण शिजतोय. 1 मिनिटापर्यंत हे चांगलं असं उकळं येतोय. तर मंडळी ह्या बघा इकडं मस्तपैकी नाही एकदम कमी वेळात चुलीवर मातीच्या भांड्यातलं का नाही मस्तपैकी आपल्या घरच्या काळा मसाल्यात बनलेलं ही एक काळा रस्सा आहे. त्यामुळं का नाही ह्या इकडं बघू शकताय अशी काही तर्री आल्या का नाही. हा मंडळी असं चिकन तिथंच ठेवावं आणि रस्साच 2 वाट्या प्यावं असं हे चिकन झालेलं आहे. असं हे रस्सा झालेलं आहे या इकडं तुम्हाला मी दाखवतो. असं आहे मंडळी काळं चिकन रस्सा करबर ने कसं आलंय तर्री आहे की नाही. आणि जाड जोडे एकदम रस्सा झालंय करबर ने. आता खरं म्हणजे आपल्याला भूक आवरूनच आल्या बघ. चालते की लगेच सुरुवात करायचं आहे. एकदम झकासच रस्सा बनविलीस तू. पहिलं 2 वाटे पितो बघ मी. चालते की. तर मंडळी रस्सा तर एकदम झकासच झालाय. म्हणजे या स्वयंपाकातलं का नाही शेवटच केलं बा कारभारने जबरदस्त असं हे रस्सा झालाय. पण मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली का नाही हे मात्र नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. जाऊ देत सगळीकडे थंडी आहे तोवर का नाही ही रेसिपी समतीकडे पोहोचू द्यात. करून खाऊ देत की राव थंडीत का नाही मस्त थंडीचा आनंद घेऊ द्यात. कसं म्हणत्यास? हां चला मंडळी भेटूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह. तोपर्यंत एक महत्त्वाचं काम करा. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसतेला पाडदिशी सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा. म्हणजे घरात बसून एकदम आपल्या गावाकडच्या गावरान रेसिपीज घर बसल्या तुम्हाला बघता येणार आहेत. बघा चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा.